लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तरुणानेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याच्यावर पिंपरी चिंचवड मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमीर मुन्शी असं हल्ला करणाऱ्याचं नाव असून तो विवाहित आहे. मूळचा नाला सोपाऱ्याचा असून तो पत्नी मुलांना सोडून या तरुणीसोबत राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून अमीरने तिच्या मागे लग्नाचा ससेमीरा लावला, पण नकार दिल्याने तिच्या हाताची नस कापून जीवे मारण्याचा तर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न देखील अमीरने केलाय. दरम्यान तातडीने एका खासगी रुग्णालयात सांगवी पोलिसांनी त्यांना दाखल केले. यातील तरुणीची प्रकृती जास्त खालवल्याने तिला पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. ही जी पीडित तरुणी आहे आणि हा अमीर मुन्शी नावाचा जो इसम आहे, हे दोघं 2 वर्षापूर्वी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, पण नंतर मग त्यांच्यातील संबंध बिघडले आणि त्यानंतर तरुणी वेगळी राहू लागली. हा तरुण विवाहित आहे आणि मुंबई नालासोपारा येथे राहतो. काल अचानक संध्याकाळी तो मुलगी राहत असलेल्या घरी आला आणि तिच्या बेडरूममध्ये घुसून त्याने तिच्या अंगावर त्याच्यासोबत चाकू आणला होता. नस कापण्याचा तिचा प्रयत्न केला. तिच्या हातावर त्याने अनेक वार केलेले आहेत, ज्याच्यामध्ये ती तरुणी रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे बेशुद्ध झाली होती. त्यानंतर या मुलाने स्वतःच्या देखील हातावर वार करून घेतले आणि स्वतःला संपवायचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोघांना देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि दोघांवरही औषधोपचार चालू आहे.